विद्यार्थी मित्रांनो, काल आपण बाजारपेठेचे प्रकारामध्ये एकूण 5 प्रकार पाहिले आहेत। आज आपण त्यापुढील प्रकार पाहू, त्यामध्ये 6 नंबरला येते नियंत्रणाच्या प्रकारानुसार। बाजारपेठेवर असणाऱ्या नियंत्रणावरून बाजारपेठेचे नियंत्रित बाजारपेठ आणि अनियंत्रित बाजारपेठ असे दोन प्रकार पडतात। नियंत्रित बाजारपेठ, बाजारपेठेतील व्यवहार योग्य आणि विशिष्ट प्रकारे व्हावेत यासाठी जर त्या बाजारपेठेवर एखाद्या संस्थेचे नियंत्रण असेल तर त्या बाजारपेठेला नियंत्रित बाजारपेठ असे म्हणतात। असे नियंत्रण सरकार, स्थानिक स्वराज्य संस्था अगर स्वतः बाजार समितीकडून केले जाते। अनियंत्रित बाजारपेठ, ज्या बाजारपेठेत चालणाऱ्या व्यवहारावर कोणाचेही बाह्य नियंत्रण नसेल तर त्या बाजारपेठेला अनियंत्रित बाजारपेठ असे म्हणतात। सातवा प्रकार आहे बाजारातील स्पर्धेनुसार। बाजारपेठेत असलेल्या स्पर्धेनुसार बाजारपेठेचे पुढील प्रकार पाडण्यात येतात। त्यामध्ये नंबर 1 पूर्ण स्पर्धा बाजारपेठ। या बाजारपेठेत खरेदीदार व विक्रेते यांच्यात मुक्त स्पर्धा असते। कोणताही एखादा विक्रेता बाजारातील पुरवठ्यावर नियंत्रण करू शकत नाही किंवा त्यावर मोठ्या प्रमाणावर प्रभाव पाडू शकत नाही। त्याचप्रमाणे कोणताही ग्राहक बाजारपेठेतील एकंदर मागणीवर प्रभाव पाडू शकत नाही। वस्तू व सेवांचे मुक्तपणे वहन होते। बँका, संदेश वहन इत्यादी सुविधा उपलब्ध असतात। मागणी पुरवठा यांच्या एकंदर स्थितीनुसार किंमत निश्चित होते। 2 नंबर याच्यात अपूर्ण स्पर्धा बाजारपेठ। या बाजारपेठेत विक्रेते काही प्रमाणात पुरवठ्यावर नियंत्रण करू शकतात, परंतु ती स्थिती मक्तेदारीची नसते तर मक्तेदारी व पूर्ण स्पर्धा यांच्या दरम्यानची स्थिती असते। येथे विक्रेते काही प्रमाणात किंमत निश्चित करण्यावर परिणाम करू शकतात। 3 नंबर आहे मक्तेदारी बाजारपेठ। ज्या बाजारपेठेत एकच उत्पादक किंवा विक्रेता असतो तो विकत असलेली वस्तूला कोणताही पर्याय नसतो। पुरवठ्यावर त्याचे पूर्ण नियंत्रण असते आणि वेगवेगळ्या ग्राहकाकडून तो वेगवेगळी किंमत आकारू शकतो। अशा बाजारपेठेला मक्तेदारी युक्त बाजारपेठ असे म्हणतात। जर याचं उदाहरण पाहायचं असेल आपल्याला, ते जालना येथील NRB जी कंपनी आहे ती बेरिंग तयार करते आणि ती स्पर्धा किंवा ती जी बेरिंग मार्केटमध्ये विकल्या जाते अशा प्रकारची बेरिंग कुठेही तयार होत नाही। म्हणजे आपल्याला NRB च्या कंपनीची बेरिंग शिवाय पर्याय राहत नाही। म्हणजे NRB कंपनीची जी बेरिंग विकल्या जाते त्याला मक्तेदारी बाजारपेठ असे म्हणतात। तो जालन्यात वेगळा भाव लावू शकतो किंवा जालन्याबाहेरील लोकांना वेगळा भाव लावू शकतो, पण लोकाला पर्याय उपलब्ध नसल्यामुळे ती वस्तू घ्यावाच लागते। तर अशा प्रकारे बाजारपेठेचे वर्गीकरण केले आहे। आता आपण विपणन म्हणजे काय याची व्याख्या पाहू। माल व उत्पादन झाल्यापासून तो ग्राहकाच्या हातात पडेपर्यंत त्यावर होणाऱ्या सर्व प्रकारच्या प्रक्रियेला उद्देशून विपणन हा शब्द वापरण्यात आलेला आहे। माल उत्पादन झाल्यानंतर तो प्रत्यक्ष ग्राहकाला विकण्यापर्यंत त्यावर अनेक प्रक्रिया कराव्या लागतात। उदाहरणार्थ मालाचे प्रमाणीकरण, मुद्रीकरण, बांधणी, साठवणूक, जाहिरात इत्यादी या सर्व प्रकारचे 2 बाबी प्रामुख्याने कराव्या लागतात। पहिली म्हणजे खरेदीदाराला काय पाहिजे हे विक्रेत्याला माहीत असणे आवश्यक आहे। विक्रेत्याने ग्राहकाची गरज माहिती करून घेऊन आपल्या वस्तूद्वारे ती गरज कशी भागू शकेल हे ग्राहकाला पटवून देऊन त्याच्या मनात ती वस्तू खरेदी करण्याबद्दल भावना निर्माण केली पाहिजे। दुसरी बाब म्हणजे ग्राहकाला ज्या ठिकाणी आणि ज्या वेळेला वस्तू पाहिजे असतात त्याच ठिकाणी आणि त्याच वेळेला ग्राहकापर्यंत ती वस्तू पोहोचली पाहिजे। त्यासाठी मालाची एका ठिकाणाहून योग्य ठिकाणी योग्य वेळेला आणि योग्य ग्राहकांची गरज भागविण्यासाठी रवानगी करावी लागते। पहिल्या भागात बाजारपेठेचे संशोधन आणि ग्राहकाच्या गरजा याचा विचारपूर्वक अभ्यास करावा लागतो, तर दुसऱ्या भागात पहिल्या भागानुसार घेतलेले शोध लक्षात घेऊन ग्राहकाच्या गरजा पूर्ण करावयाच्या असतात इत्यादी आपण पाहिले। आता पुढील आपण पुढच्या लेक्चरमध्ये पाहूया।